राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही आता केंद्राचा अर्थसंकल्प चांगलाच भावला आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी बळ देणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय व काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजनेबाबत संतुलन देखील साधलं असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या दृष्टिकोनातून कृषी पत आराखडा 20 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारित करण्याच्या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज प्रणालीचा फायदा मात्र नक्कीच होणार आहे. त्यामुळे खासगी सावकारीपासून सुटका होण्यास देखील मदत होणार आहे.